271 72 ला म्हणजे 370 या जागा सुद्धा बहुमताच्या आकडा पार करून एक शतक पुढे पार करते, तो भाग वेगळा आला. खरंय पृथ्वीराज चव्हाण यांनी 48-0 सांगायला पाहिजे, त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी इतकी 4 वर्ष महाराष्ट्राने पाहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाणच राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत. परंतु अपघाताच्या घटना घडल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडली असं म्हणणं म्हणजे हे बारामतीच्या पराजयाची कबुली आहे. नाही नाही एक असं आहे की 370 ह्या जागा सुद्धा बहुमतापेक्षा खूप जास्ती आहे. 262 ला 70 ला बहुमत होतं आसपास, 271 72 ला त्यामुळे 370 ह्या जागा सुद्धा बहुमताच्या आकडा पार करून एक शतक पुढे पार करते, तो भाग वेगळा आला. शेवटी असा की निवडणुकीमध्ये आपण घोषणा करत असतो, अपेक्षा असते. आजही आमचा दावा आहे, आम्हाला अजूनही असं वाटतं की 4 तारखेला 400 पार होऊ शकतं, त्यात काही नाकारण्याचं काही कारण नाही. खरंय पृथ्वीराज चव्हाण यांनी 48-0 सांगायला पाहिजे, त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी इतकी 4 वर्ष महाराष्ट्राने पाहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाणच राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत अशी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची अपेक्षा आहे. त्यांचा अंदाज खराब त्यांनी का कमी सांगितलं मला कळत नाही, कारण कराडमधली कुठली ग्रामपंचायत देऊन आले असं सांगितलं असतं तर मी समजू शकलो असतो. मी सांगितलं ना आता बऱ्यापैकी चांगलं यश मिळेल, मी काय पृथ्वीराज चव्हाण नाही. नाही असं सिरंग मारणे असं तुम्ही जे पुढचं वाक्य बोलले ते बोलल्याचं मी ऐकलं नाही. ठीक आहे त्यांचं एक बाईट मी पाहिला की काम झालं नाही, पण मला असं वाटतं की इथेच दुसऱ्या दिवशी आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेतली. माझं मतदान 7 तारखेला संपलं, मी 8 तारखेला संध्याकाळीच कर्जत विधानसभा मतदारसंघाची बैठक बोलली होती. पनवेल उरण या मतदारसंघातील सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी माझा संपर्क होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मावळ त्यानंतर शिरूर पुणा लोकसभा मतदारसंघ जिथे मुरलीधर मोहन निवडणूक लढवतात तिथलाही सर्वांचा मी आढावा त्या ठिकाणी घेतला होता. त्याच्यामुळे मावळ असेल पिंपरी असेल चिंचवड असेल इथल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांची सुद्धा बैठक मी स्वतः त्या ठिकाणी घेतली होती. त्यामुळे एकदा हे सगळं आटपल्याच्यानंतर आम्ही सगळे उमेदवारी बसू आणि नेतेही बसू समजून घेऊ कुठे काय काय घडलं ते. मला तसं वाटत नाही सर, सर तर वरती कशाला बोलताय, त्यांचा पराजय होणार असं कोणी सांगितलंय, होत नाही निवडून येणार आहे. एक असं आहे की ज्या घटना पुण्याला किंवा नागपूरला घडल्या त्या अत्यंत दुर्दैवी आहेत, निषेधार्ह आहेत. या संबंध दोषींच्यावरती कडक कारवाई केलीच पाहिजे अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी करतो आहे. परंतु अपघाताच्या घटना घडल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडली असं म्हणणं म्हणजे हे बारामतीच्या पराजयाची कबुली आहे. पुढे नहीं बैठक तो हमने इसके लिए बुलाई है कि लोकसभा का चुनाव हो गए हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब सीनियर नेता कोर ग्रुप हमारे सारे मिनिस्टर विधायक विधानसभा के हो चाहे विधान परिषद को जिला अध्यक्ष फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के प्रमुख सबको हमने वहाँ पे निमंत्रित किया है. हम चर्चा करेंगे, हमारा लक्ष्य है विधानसभा, एक ही लक्ष्य विधानसभा क्षेत्र, इस नारा लेकर हम आगे चुनाव की तैयारी करने ले जा रहे हैं. मैं ये दावा के साथ यहाँ पे कहता हूँ कि
राज्य में और राज्य के बाहर कई सारे नेता अच्छी तरह के जिनकी आज लोगों में ताकत है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में परसों शामिल हो जाएंगे। त्याचं उत्तर त्या त्या सरावाचे नेते देतील।